आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार. स्वानंदीची तब्येत बरी आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. आम्ही तिच्यासाठी घरून डबा घेऊन आलोय. काय शेवटी आमची सून आहे, तेव्हा तिची काळजी आम्ही नाही घेणार तर कोण घेणार, नाही का? सरपोतदार साहेब, स्वानंदीची काळजी घेण्यासाठी मी तिची आई समर्थ आहे. तुम्हाला काळजीच घ्यायची असेल ना, तर या तुमच्या दुसऱ्या सुनेची घ्या. संचिता, मनावर स्वार्थाचं जाळं आलं ना की विचार घसरू लागतात, आणि विचार घसरू लागले की कृतीत सुद्धा उतार येतो, आणि या उतारावर माणूस घसरला ना तर कपाळ मोक्ष ठरलेलाच असतो. तुझे हात तुझ्या विचारांपेक्षा जास्त निसरडे आहेत, आणि म्हणून तुझ्या हातून स्वानंदीचा हात निसटला आणि तिला लागलो. पण तू काळजी घे, या तुझ्या निसरड्या हातून सरपोतदारांच्या घरातलं तुझं स्थान, तुझा पैसा, तुझा तोरा, तुझा रुतबा, तुझं पद आणि तुझा नवरा एक दिवस निसटून जाणार. तो दिवस येणार, तो दिवस नक्की येणार. काळजी घे. काय होतंय तुला, त्रास होतोय का काही? नाही मॅडम, काहीच त्रास होत नाही. नक्की? हो नक्की. तसे इथले डॉक्टर खूप चांगले आहेत ना? हो, आणि स्टाफ पण चांगला आहे मॅडम. इथे ना एक सावित्री मावशी आहेत, त्या खूप काळजी घेत आहेत माझी. आरामशी आरामशी, तुझं सलाईन संपत आलंय. मी बोलू, बेल आहे का? इथे बेल आहे. काही हवंय का? हो, सलाईन संपलंय. मॅडम, मी सांगत होते ना तुम्हाला, याच त्या सावित्री मावशी खूप काळजी घेत आहेत माझी. मावशी, मी आता तुमच्याबद्दलच सांगत होते मॅडमला, आणि तितक्यात तुम्ही आला. 100 वर्ष जगाल तुम्ही. झालं माझं, मी निघते. एक मिनिट, काय झालं? तुम्ही कमळा ना? कोण कमळा? मी सावित्री. मॅडम अहो, सावित्री नाव आहे त्यांचं, कमळा नाही. कमलाताई, कसं शक्य आहे? नाही होऊ शकत. मी माझ्या पोटात वाढवलंय माझं बाळ. 9 महिने मी त्याच्या जन्माची वाट पाहिली आहे, त्याच्याशी खेळायची, त्याला नवमाखू घालायची, माया करायची, स्वप्न पाहिली आहेत मी.
आणि तुम्ही म्हणताय ते गेलं, हे नाही होऊ शकत, हे नाही कमला ताई तुम्ही सांगा ना, डॉक्टर तर म्हणाले होते सगळं नॉर्मल आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, मग असं कसं झालं सांगा ना कमला ताई, सांगा ना, देव माझ्याच बाबतीत इतका निष्ठुर का झालाय कि त्याने आता माझं बाळही माझ्यापासून हिरावून घेतलं, मी त्याचा चेहरा पाहू नाही शकले हो, त्याचं हसू पाहू शकले नाही कि त्याने रडत मारलेली आई अशी हा काही ऐकू नाही शकले, अहो सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन लोकांचे टोमडे ऐकून मी माझ्या बाळाला जन्म देणार होते हो, सांगा ना कमला ताई सांगा ना हो सांगा ना बाळा का गेलास रे मला एकटी का सोडून, का गेलास का गेलास अगं सावित्री मावशी तू इथं काय झालं आणि रडते काय? काही 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 नाही. बरं ठीक आहे. बरं हे घे. काय? पैसे. कसले? अगं तू ते पेशंट सानंदी आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवले ना, तर तिच्या सासऱ्यांनी तुला हे बक्षीस म्हणून दिले आहेत. नको, मला बक्षीस नको, मला एकदम पैशाचा मोह पडला होता पण त्याचा परिणाम आजवर भोगतीये मी, मला नको पैसे, पैसा माणसाचं डोकं फिरवतो, डोक्यात फितूर निर्माण करतो, माणसाचा सैतान बनवतो, मला नकोय असले पैसे, पैशासाठी मी हे काम करतच नाही, ते पोटूच्या बायकांची डिलिव्हरी करते, त्यांची सेवा करते, नुकत्याच जन्मलेल्या बाळांना त्यांच्या आईच्या खुशीत ठेवते, मग मला रात्रीची शांत झोप लागते, नाही तर पूर्वी मला रात्र झोप नाही लागायची, मला नको हा पैसा, मला झोप हवी आहे. मावशी. अगं ऐ मावशी. मॅडम तुम्ही कमळा का म्हणालात? त्यांचं नाव तर सावित्री आहे. नाही, माझ्या वेळेला ज्या बाई होत्या ना त्यांचं नाव कमळा होतं, मला असं वाटलं की ह्या त्याच आहेत, म्हणजे या जशी तुझी काळजी घेतात ना तसंच त्या सुद्धा माझी खूप काळजी घ्यायच्या. मला अजूनही आठवत आहे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले होते ना तेव्हा अख्खा दिवस फक्त एकच बोलायच्या, बघा तुम्हाला मुलगा होणार, आणि मुलगाच झाला. मॅडम मॅडम काय झालं, काही प्रॉब्लेम आहे? अरे काही नाही, मुलीची अशी अवस्था बघितल्यानंतर कुठल्याही आईला त्रास होणारच ना, म्हणून थोडस आम्ही. आणि हे बघ आम्हा मायलेकीच्या इमोशनल सीन मध्ये असा मध्ये येऊ नकोस. हा सरपोतदारांनी जेवण आणलंय, तुम्ही दोघं जेवून घ्या. हा मी निघू. स्वानंदी मॅडम काही लपवत आहेत का? त्यांनी जे आत्ता कारण सांगितलं
तेच कारण आहे त्यांच्या रडण्यामागचं की अजून काही घडलंय? नाही मणी सर, वेगळं काय घडणार, काहीच नाही. स्वानंदी प्रॉब्लेम काय माहितीये? काय? तुम्ही जेव्हा बोलत असता ना तेव्हा मी तुमचे डोळे वाचतो. आत्ताही तुम्ही जे सांगताय ते आणि तुमचे डोळे जे बोलताय ते, त्यात फरक आहे. अर्थात तुम्हा माय लेकीच्या मध्ये मला पडायचं नाहीये, पण मला एवढं माहिती की मॅडमचं रडण्यामागचं कारण काहीतरी वेगळं होतं आणि तुम्ही माझ्यापासून लपवताय. अहो तसं काहीच नाहीये म्हणी सर. स्वानंदी मी कारण विचारतोय, मला फक्त हे जाणून घ्यायचंय की त्यांना काही त्रास होतोय का, आणि त्यांचा त्रास कळल्यानंतर मी मदत करून त्यांचा त्रास कमी होईल का, एवढंच इंटेन्शन आहे माझं. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, मी काय त्याच्यावर चर्चा गॉसिप करणार नाहीये. जेवायला देतो तुम्हाला. वॉर्डन मॅडम मला मुलगी मानतात आणि त्या नात्याने तुम्ही त्यांचे जावई आहात. बायको म्हणून तुम्हाला हे सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे. पण प्लीज तुम्ही ना आधी मला एक प्रॉमिस द्या, तुम्ही कोणाला काही बी सांगणार नाही प्लीज. तुम्ही कशाला कोणाला काही सांगेल आणि कसलं सत्य काय मला नीट कळेल असं सांगा प्लीज. वॉर्डन मॅडम रडत होत्या कारण त्यांना त्यांच्या डिलिव्हरीची वेळ, त्यांच्या बाळाची आठवण आली होती. त्यांच्या बाळाची? स्वानंदी काय बोलताय तुम्ही? हो मणी सर, त्यांना मुलगा झाला होता आणि तो जन्म झाल्या झाल्याच मेला. काय? मग त्यांना परत दुसरं काही मूलबाळ झालं नाही? आणि त्यांचा नवरा कुठे कुठे राहत? मग मॅडम सोबत का नाही राहत त्यांच्या? स्वानंदी मी काय विचारतोय, मॅडमचा नवरा कोण आहे, कुठे आहे? त्यांचा नवरा त्यांना सोडून गेला म्हणी सर. बायका कशा पुसतात लादी, बाबरे डिफिकल्ट आहे खूप. मी आणखी काही दिवस अशीच कामं केली ना तर जिमला जायची गरजच नाही, घरातच होईल माझा व्यायाम सगळा. ग दुखतोय मला खूप, भयानक त्रास होतोय. देवा बसते जरा, थकले मी खूप थकले. आई ग परमेश्वरा वाचव रे मला. काय झालंय, माझेच पाय उठले परत परत मला सगळं क्लीन करायला लागणार आहे. आय हेट दिस, आय हेट दिस. मला नाही जमत आहे, इतका प्रयत्न करते सगळं काम डबल होत आहे. देवा मला वाचव प्लीज, देवा मला वाचव प्लीज. आई गो देवा, देवा प्लीज वाचव मला, बास झाला आता. प्लीज काहीतरी मार्ग काढ आणि थांबव सगळं प्लीज. मला नाही सहन होत आहे आता, मलाच हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येईल ही सगळी कामं करून. मी हात जोडते प्लीज थांबव, काहीतरी मार्ग दाखव प्लीज. देवा तू काहीतरी मार्ग दाखवलास ना तर मी तीन गुरुवार उपवास करेन. नाही तीन गुरुवार उपवास नको, ते डिफिकल्ट आहे खूप. मी तीन गुरुवार ना एक किलो पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन. प्रॉमिस, आय प्रॉमिस. देवा प्लीज हे थांबव, मला नाही सहन होत आहे प्लीज. देवा थांबव प्लीज, प्लीज देवा प्लीज.
सुजित अजून कसा नाही आला? मॅडम ना त्या सांगतील तिकडे सोडायचं. ओके. अरे कशाला? नो नो नो, कशाला म्हणजे बाबा, इट्स माय प्लेजर. गुड नाईट. गुड नाईट. ओके बाय. बेबी तू तू झोपला नाही काय? काय ऑल गुड? मला वाटलं एवढा गार झोपला असेल तू. कुठे होतास? आम्ही केव्हापासून वाट बघतोय माहितीये तुला? मम्मा विचारत होत्या तू कुठेस. काय उत्तर देणार होते मी? मलाच माहित नाहीये माझा नवरा कुठे. कुठे होतास? काय झालंय बेब? बेबी तू हे मला विचारते? कमोन यार, तू उत्तम ओळखतेस मला. मी लग्न आधीपासून असाच आहे. आणि हे मम्माच्या नावाखाली स्वतःला काय विचारायचं ते नको विचारू. तू विचारायचंय मला? काय हरकत आहे? बायको आहे ना मी तुझी. मी विचारलं तर काय हरकत आहे? तुला कळतंय तू काय वागतोस? बॅचलर लाईफ नाही जगत आहेस. कुठल्याही मुलींना रात्री अपरात्री घेऊन फिरायला? कोण होती ती मुलगी? तुझ्या बरोबर काय करत होती ती मुलगी? कोण होती? ओ टिपिकल बायको, जेलस एंड ऑल. वाव बेब, आय सो लव यू फॉर दिस. जेलस तर जेलस. कोण होती ती मुलगी? मला काय माहित. कोण पब मध्ये गेलो होतो तिथे भेटली. वी हॅड फ्यू ड्रिंक्स टुगेदर. मी तिला लिफ्ट ऑफर केली. दॅट्स इट. तुझी ही मुलींची नाटकं या पुढे माझ्या समोर नाही चालणार. मी बायको आहे तुझी. माझा रिस्पेक्ट असायलाच हवा. डिस्को, पब, जा ना. जिथे जायचंय तिथे जा. मला मला सांग. मी येते. मला घेऊन जा. काय हरकत काय? लग्नाआधी जायचो ना आपण. हा आत्ता आत्ता काय प्रॉब्लेम आहे? जाऊ की आपण दोघे मज्जा करू, धमाल करू, खूप गप्पा मारू. हलतू मुलींबरोबर टाइम स्पेंड करायची काहीच गरज नाहीये. मी आहे ना, बायको आहे ना तुझी. ए बेबी, तुला तुला पबला घेऊन जो. पबला कोण जातो माहितीये? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. कधी बघितलंय स्वतःकडे? टिपिकल बायको झाली. बायको पण नाही, ऍब्सोल्युटली काकूबाई. काकूबाई झाली तुझी. मी काकू? हो, कारण तू ना नको त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहेस. मला सरपोटदार आणणार. सरपोटदारांची सून आहे माझ्याशी असं माझं रिस्पेक्ट. सी ते काय कशावरून भांडतेस? हार. मम्मा मला हार पाहिजे म्हणत. तू कधी बघितलेस का स्वतःकडे? हे तू इशू नाहीस होतच. लग्न झाल्यानंतर ना लवर्स एक टिपिकल नवरा बायको होतात. तुझी टिपिकल बायको झाली आहे. आणि टिपिकल बायको झाल्यानंतर ना प्रेम उरत ना ना पॅशन उरत. होतं काय हे फालतू एक्सपेक्टेशन्स, फालतू फालतू जेलसी? प्रश्न प्रश्न प्रश्न. तू झालीस टिपिकल बायको, मी नाही आहे टिपिकल नवा.
काय कशी आहे तब्येत? बरी आहे डॉक्टर. डॉक्टर ऑल ओके ना? म्हणजे काळजीचं काही कारण नाही ना आता? नथिंग टू वरी अबाउट. स्वानंदी आणि बाळा दोघेही परफेक्ट आहेत, काळजी करू नका. तुम्हाला हवं असेल तर मी यांना आज डिस्चार्ज देतो. तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. नाही नको नको. म्हणजे अजून काही दिवस तुमच्या देखरेखीखालीच राहू द्या. काय घरी गेल्यानंतर त्या काम करतील आणि मी नको म्हटलं तर माझं ऐकणारही नाही. ठीक आहे, राहू द्या. काळजी घ्या. म्हणे सर अहो, डॉक्टर देत होते ना डिस्चार्ज, घ्यायचा की? घरी कुणीच नाहीये, काम करायला बी कुणी नाही, घरचं कोण बघणार सगळं? स्वानंदी, आता तुम्ही फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची. घरचं काम कसं होईल, जगाचं काम कसं होईल याची चिंता नका करू. राहिला घरचा प्रश्न तर घरची कामं व्यवस्थित होत आहेत.